हमसफर डायरीज़, कनेक्ट माइंड, कनेक्ट कल्चर के लिए हमसे टीम है हमसफर। तर अलिबागला व्लॉग्स शूट करताना खूप मजा आली। डेस्टिनेशनचं व्लॉगिंग शूट करताना ना खूप गमती जमती घडत असतात। चला सुप्रभात। सकाळचे 5:30 वाजले आणि आत्ता आम्ही इथेच जवळच्या एका फिश मार्केटमध्ये जातो आहे। विविध प्रकारचे मासे जर तुम्हाला खायचे असतील तर या फिश मार्केटला व्हिजिट ही मस्ट आहे। त्याचबरोबर फिश मार्केट मध्ये आणखीन काय मिळत आहे तेही बघूया। चला तर बाजाराला सुरुवात झाली। तिथे गेल्यावर अनिरुद्ध गोंधळला, कारण बायकाच बायका आणि मासेच मासे। किती प्रकारचे मासे, छोटे मासे, मोठे मासे, खेकडे, पाकट आणि वेगवेगळे प्रकार। फिश मार्केटला गेल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रकारच्या माशांची ओळख होते आणि उत्स्फूर्तपणे तिथल्या मासे विकणाऱ्या कौतुकाने सगळ्याची माहिती सांगत होत्या। हे खूप विलोभनीय होतं। तुम्ही फिश मार्केटची सफर केली। आता आपण आहोत अलिबाग मधल्या पक्तीमध्ये, जिथे माशांचा लिलाव होतो आणि विविध प्रकारचे मासे घ्यायला आजूबाजूच्या परिसरातले हॉटेलमधले सगळे लोक इथे येतात आणि खवय्यांना मासे खायचा आनंद मिळतो। माझ्या मागे बघताय जी वाकटी, म्हणजे वाळत घातलेले मासे, हे तुम्हाला दिसतात तिथे। इकडच्याच फिश मार्केटमधनं घेऊन ते मासे इथे वाळवले जातात आणि त्याचीही चव एक अप्रतिम लागते। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आणखी बघितलं असाल, आपल्याला आत्तापर्यंत या फिश मार्केटची एक सफर घडवून आणले आमचीच एक मैत्रीण दीपिकाताई। या तर यांनीच आपल्याला इथल्या मार्केटची सफर करून आणले। अत्यंत खूप छान तुम्ही बघितलेलंच असाल आणि खूप छानही माहितीही त्यांनी दिलेली आहे। धन्यवाद। एक खास आठवण आहे। कुठली? तर समुद्र सिटी रिसॉर्टचे जे ओनर आहेत अभिजीत जोशी, यांच्या मिसेस ऐश्वर्या जोशी यांनी मला ट्रीट दिली लंचची, अर्थातच फिश। त्या खवय्या आहेत,
मी कवई आहे आणि हमसफरची टीम तिथे पोचली थेट फिश खायला. हे आहे पापलेट फ्राय आणि आहे कोलंबी करी. ओके, मला स्वतःला फ्राय फिश खूप आवडतो. त्यात पापलेट कोलंबी हे दोन मेजरली मी आवडीने खातो. कोलंबी तिसऱ्या नंबरवरती आहे. सो आता आधी मी पहिल्यांदा कोलंबी करी खाते, त्याचे तुला रिव्ह्यू देते आणि मग पापलेट खाते. चालेल, ठीक आहे. तर एक प्रश्न साधा की कोकणात साधारण कोकोनट ग्रेव्ही असतात, तर हा काय ग्रेव्हीचा प्रकार आहे? ही मालवणी ग्रेव्ही आहे. ओके, मालवणी ग्रेव्हीमध्ये कोलंबी फ्राय म्हणजे मालवणी मसाला घालून केलेली ग्रेव्ही. ओके, आता रिव्ह्यू. येस, टेम्पटिंग दिसतंय आणि छान आहे. मला मी 10 मार्क देईन. ओके, आणि कोबरं आणि सगळं याचं जे मिक्सण आहे ते छान परफेक्ट बसलेलं आहे. कोलंबीमध्ये पण ते मुरलेलं आहे व्यवस्थित, ते मॅग्नेश कोलंबीचं सुंदर झालेलं आहे. सो ह्यालाही ह्याला 10 पैकी 10. आणि आता फिश तर मला आवडतं आणि सगळ्यांचंच फेवरेट असतं. इथे आल्यावर सगळ्यांना गरम गरम फिश फ्राय, ग्रेव्ही, वडे पण मिळतात मला टाकल्याने. कोंबडी वडे पण हो, कोंबडी वडे असतात, चिकन ग्रेव्ही असते. अल्टिमेट आहे फिश, एकदम म्हणजे क्रिस्पी, आजपर्यंत मुरलेलं सगळा माल मसाला आणि छान छान. सो आय एम टोटली गिविंग 10 out of 10. करेक्ट, एन्जॉय करा फूड. आपण गप्पा मारूया ब्रेक नंतर. तर मस्त जेवण झालेलं आहे आणि आम्रखंड आहे पुण्यात. तर ऐश्वर्या, एक गमतीचा प्रश्न आहे, लहानपणी आईच्या हातचं काय आवडायचं तुला? मला, मी लहानपणापासूनच पुढे होते ना, आई शकला बघणे, पोळी वगैरे सोडून सगळं आवडायचं. असं काही नाही, आईच्या आजच्या मला गोव्याच्या पुळ्या खूप आवडायच्या. आईच्या आजची बासुंदी आवडायची, बेसनाचा लाडू आवडायचा आणि आईच्या आजचा जो मला काय आवडायचं, थालीपीठ. पण आता हे मिस होत असेल ना थोडंसं, ती नाही आहे. आणि एक माहेरची गंमत वेगळीच असते, पण इथे सासूबाईंच्या हातचं काय आवडतं तुला? सासूबाईंनी मला मासे करायला शिकवले. वा. ओके, सासूबाईंनी मला, मी आईच्याकडे घेवड्याची भाजी खायचे नाही. ओके, सासूबाईंनी मला नवीन पद्धतीमध्ये घेवड्याची भाजी शिकवली. मी त्या फोडणीला ओवा म्हणतात. आणि ते जे काय अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं की ओवा, छोटी वांगी आणि घेवडा, सुंदर. मी घरी कधीही घेवड्याची भाजी खायची नाही, ते मी आईनी येऊन शिकले. आईकडनं मी मुळ्याची भाजी खायची, घरी मुळ्याची भाजी आवडायची नाही मला. आई इथे खोबरे तेलावरती मुळ्याची भाजी फोडलेला नव्हती आणि फक्त कांदा लसूण होती बस. जे काय अप्रतिम टेस्ट येते. आता पुडी आहे आणि तुमच्याकडे सगळेच नॉनव्हेज आवडीने खातात हो ना? आम्ही वरपासून खायचो सगळे. आता आईला धट्ट पिल्लू पण आनंदाने आवडीने खातात. हो, माझ्या मुलगी झाली, जास्त वर्षाची झालेली आहे. मासे अगदी मट्टा पण छान आहे फुडी आज सगळे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच रिसॉर्ट वर होत असेल की जातीने क्वालिटीकडे फूडच्या लक्ष देणं हा जो एक भाग असतो. म्हणजे स्पेशली इव्हन आम्ही मेक शुअर करतो की तुम्ही माशांचा पण मॅरिनेशन व्यवस्थित लागलेलं आहे. इव्हन जी आपण मालवणी स्टाईलची जी करी करतो किंवा माशांची, त्याच्यातली तिळफळाची घालून ती आमटी करतात गोवन स्टाईलमध्ये, सारसा स्टाईलची जी आमटी असते त्या ती करतो. हे जे ऑथेंटिकपणा जपण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. पण कसं आहे की हॉटेल म्हटलं की पब्लिक वेगवेगळं येतं. काही लोक असे असतात की ज्यांना नाही टिपिकल ते पंजाबीच लागतं, सो त्यांना तेच देतो. डिपेंड्स ऑन देअर चॉईस. तुझ्या हमसफर बद्दल थोडस मग त्याचाही एक वेगळा इंटरव्ह्यू आपण घेतलेला आहे. पण लाईफ पार्टनर आहे तुझा. बरोबर. आणि तू काय सांगशील त्याच्या क्वालिटीज? माझा हमसफरबद्दल मी एक सांगेन की तो कायम मोटिवेट करतो. भरे त्याची मोटिवेट करायची पद्धत काही असेल, चिडवळं असेल, मस्करी करणं असेल, पण तो मोटिवेट करत राहतो. त्याचं म्हणणं असं ठीक आहे, मला वाटतंय ना करून बघ काय होईल, नाही होणार गोष्ट म्हणून पण करून तर बघ. शेवटचा प्रश्न,
सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे निर्णय कोणालाही बॉदर न करता घेऊ शकता किंवा तुम्ही कोणाला आन्सरेबल नसता एखादी गोष्ट करताना, ती गोष्ट माझ्यासाठी सुख असते. ओके, की आज मी एखादी गोष्ट केली, आय एम नॉट आन्सरेबल टू एनीबडी. हां, मला आवडलं मी केलं, मला उद्याचं कोणालाही जाब नाही द्यायचं. हां, की हे का केलंस, असंच का केलंस, असंच का आणलंस, ही ज्या दिवशी तो दिवस असेल तो माझ्यासाठी सुख असतो. खरं की आय एम डोंट टाइम, मी मला वाटलं माझ्या आनंदासाठी मी केलं. आणि शेवटी प्रत्येकाने आपला आनंद जपायचा असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून आनंदी होत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला काय आनंद वाटणार? तर या पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात घेऊन या पॉझिटिव्ह नोटवर आजचा आपला भाग आपण संपतोय. पण ऐश्वर्या, तुला आम्ही असं सोडणार नाही आहोत, कारण पुन्हा अलिबाग करू किंवा गमतीचा एक भाग सांगते तुम्हाला की आता ह्याच्या पुढे तिला जेव्हा वेळ असेल तेव्हा ती काही डेस्टिनेशन आमच्याबरोबर जरूर येणार आहे. आणि ती कमिटमेंट आहे तिची आम्हाला की बिंग अ फूडी सो रेस्टॉरंट्स आणि डेस्टिनेशन्स यांना ती आपल्या हमसफर डायरीजवर दिसणार आहे. कारण आपण हमसफर डायरीचं ब्रीदवाक्यच आहे की इथे मन फुलतात खवय्ये गिरीतनं आणि नाती जुळतात सफरीतनं. क्या तर हे जुळलेली नाती आहेत आपली, की आपल्याकडे माणसं सतत येणारच आहेत, 30-30 माणसं सारखी दिसणार आहेत आणि नॉनव्हेज रिव्ह्यू आपण इकडनं घ्यायचे सगळे. पोस्ट ऑफ थँक्यू, वेलकम.